ओ भोसले साहेब, चाय पाठवतो, पावाची लादली का वडापोळी पाठवतो? नाही नाही डबा, आता नो वडापाव, पोट वाढत ना, बायको किती राहतं, रोज डबा. हसऱ्या हा डबा दुपार पर्यंत संपेल रे. एक काम कर, संध्याकाळी ना गरम वडे काढले ना का, एक चार वडापाव वाटव. चार असतो काय तू, असतो काय का, मला एवढा समजलं, धंदा करायचा ना हसऱ्या तुला इथं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी ओळखतो का तुम्हाला? हा म्हणजे हे फुलगोबी सारखं तोंड कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय बरं का. तुम्ही सीमा जमदाडे का? अहो तुम्ही त्या टंटणी पोलीस स्टेशनला असता ना? अँथनी. अँथनी, सॉरी हा, सॉरी चुकीचं नाव घेतलं मी. काय जमदाडे मॅडम, तुम्ही अचानक या आमच्या गरीब पोलीस स्टेशनला कशा आलात बरं, बोईवाडी पोलीस स्टेशनला? अच्छा अच्छा, ते आमच्या महिला कॉन्स्टेबलचं ते हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, अँथनी पोलीस स्टेशन वरून तुम्ही सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आलात का? माझी चेष्टा करू नका सर, आधीच ते मामलेदार सर काही काम करू देत नाही. काय झालं? काय झालं काय, मी महिला आहे ना म्हणून. तू महिला आहेस सर, इथे डोकं रिकाम राहून त्याला गंज चढेल ना, तर वाळवी लागेल असं वाटतंय. अच्छा, म्हणून तू माझं डोकं खायला आली आहेस? नाही, काहीतरी सांगायचं. असं नाही करू, एका शिक्षकाची चाडी दुसऱ्या शिक्षकाला करू नये. आता ते तुझे शिक्षक, तू आणि ते. सर तुम्ही मला कधीतरी सिरियसली ऐकणार आहात का? मी दर वेळेला काय फक्त टाइमपास करत नाही, काहीतरी फालतू बडबड करायला येत नाही, प्लीज ऐकून घ्या. अरे अरे अरे, केवढा तो राग, बीपी चेक कर, एकदम वाढलेला असेल बीपी. हे बघ, माणसांनी प्रसन्न राहावं, हसत राहावं, मोकळ्या मनाने राहावं. कसं राहणार सर, तिथे भुलाबाई रोडला काल ऍक्सिडेंट केस झाली माहितीये मला, नर्स नरहरी सारडांची ना. झोल आहे सर त्यात, ओव्हरऑल झोल आहे. मला असं खूप वाटतंय की गाडी त्यांचा ड्रायव्हर चालवत नव्हता, गाडी दुसरं कोणीतरी चालवत होत. अरे शिवराम, उठ, नाश्ता केला का? हा नाश्ता? हो. पोटभर केला? आता तुला कोर्टात नेणार बेलसाठी, बेल नाही मिळणार म्हणजे तू नाही सुटणार. कोर्टात जे विचारतील त्याची उत्तरं द्यायची, आता उत्तरं काय द्यायची माहिती आहेत ना? हा व्हेरी गुड. म्हणजे चालक गाडी चालवत नव्हता? नाही, म्हणजे ड्रायव्हर गाडी चालवत नव्हता. हा म्हणजे ती परदेशी गाड्या आल्या तसं येते काहीतरी. त्या गाड्यामध्ये नाही का मॅप लावला ना, त्या विदाऊट ड्रायव्हर गाडी आपली डायरेक्ट घरी जाते. नाही नाही, सारडांकडे तेवढे पैसे आहेत, एवढी महागडी गाडी परदेशातून मागवू शकतात. तसं नाही सर, म्हणजे सारडांचा ड्रायव्हर गाडी चालवत नव्हता, दुसरा कुठला तरी माणूस असेल जो गाडी चालवत असेल, ड्रायव्हर नव्हता. आणि मग तुझं म्हणणं आहे की तो ड्रायव्हर स्वतःहून समोर आला? बरोबर सर, त्याला ताब्यात पण घेतलंय, पण हा झोल आहे. म्हणजे ड्रायव्हर झोलाडे असं माझं म्हणणं नाही, हे ओव्हरऑलच सगळं झोलाडे. सुविचार क्रमांक 66. दिसत तसं नसतं म्हणून जग फसत. एक्झॅक्टली, कारण ऍक्सिडेंट स्पॉटला पोहोचलेले पहिल्या 3 पोलिसांपैकी एक मी होते, बाकी माझ्यासोबत ते पर्वतकर आणि कासिम होते अँथनी नगरचे. पण जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तिथे कोणीच नव्हतं, हा ड्रायव्हर सुद्धा नव्हता. तिथे फक्त डेड बॉड्या पडल्या होत्या आणि एक गाडी होती जिने माणसं चिरडली होती. आणि हजार्ड लाईट चालू आहेत अजून पण. बंद होतो का मॅडम? रासने, स्पॉट वरती बॉड्या बघायची सवय नाही तुम्हाला, स्वतःकडे बघा जा. पर्वतकर, आजूबाजूला कोणी आहे का बघा, ड्रायव्हर दिसतोय का बघा, आणि कोणी काय बघितलंय, आय विटनेस आहे का बघा, कॅमेरा वगैरे कुठे काय दिसतोय? मॅडम रस्ता तर खाली आहे, मला नाही वाटत कोण काय बघितलं असेल. तुम्ही जाऊन बघून आलात? नाही मॅडम. मग आधी बघा आणि मग रिपोर्ट करा. ठीक आहे मॅडम.
सांडवलंय, काहीतरी सांडलंय, सांडवलंय. मॅडम मग याने टोकली गाडी, तिकडे लपून बसला होता. काय कांड केला कळतोय का? मॅडम रस्त्यावरची लाईट गेली, काय दिसतच नव्हतं. बघा पण दिसलं नाही तुला, ही बघ चार माणसं मारली, दिसलं नाही तुला? मॅडम गाडीवरचा कंट्रोल सुटला माझा. तुझा कसला कंट्रोल सुटला ना तो कळतोय मला. नाव काय? शिवराम धार. स्टेटमेंट घ्यायचं जा. ह्या झोल वाटत नाहीये का सर? वाटतोय. तुला वाटतोय डोक्याला खाद्य मिळालंय तर शोध. मोठ प्रस्त आहे सर, नरहरी सारडा. माहितीये मला, सांगली सातारा निपाणी जमिनी आहेत, कारखान्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, पतपेढे आहेत. बरोबर. आणि त्यांचा ड्रायव्हर त्यांची महागातली गाडी घेतो, फुटपाथ वरती चार माणसांच्या अंगावरती घालतो. आम्ही जातो स्पॉटला, त्याच्यानंतर तो सापडतो इझिली आणि लगेच कन्फेस पण करतो. असं कसं शक्य आहे सर? आणि ह्या सगळ्यामध्ये नरहरी सारडांचा काही स्टँड नाहीये. मुळात तो माणूस तिथे थांबलाच कशाला 20-25 मिनिट, पळून का नाही गेला आधी? तुमच्या इन्चार्ज काय म्हणणे? त्यांचा केस तर सोडून बाकी सगळ्याबद्दल खूप स्पष्ट म्हणणे. म्हणजे बॉडीज पोस्टमॉर्टमला दिल्या, ते रिपोर्ट करायला आले होते. तुम्ही गेला होता तिकडे? यस सर. अशा ठिकाणी बायकांनी जाणं चांगलं असतं का? बायकांना झेपत नाही. मी स्वतः काम करतो, बायकांना कामाला लावत. जे सांगितलंय ना ते करा. शब्द कोडी सोडवा, मिक्सर जिंका. चुक तुझी आहे जमदाडे. काय जगात सगळीकडे आपल्याला हवी तशी माणसं भेटत नसतात, कळलं ना? ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. मी लाडात वाढवलं तसं नसतं, कळलं? आपला जॉब आहे, आपली नोकरी ती करायची. असा का विचार करत नाही का तू? स्त्रीदाक्षिण्य असेल, सिनियर आहे तो तुझा. स्त्रीदाक्षिण्य कळतं सर मला, ते नाहीये ते. आणि मुळात बाई म्हणून कधी सिंपथी किंवा फेवर दिलेत तुम्ही मला? थँक्यू खरं तर नाही दिलेत. मला काम करायचंय सर, त्यांना का कळत नाहीये? जितक्या चौक्या तितके चार. पोलिसाची ड्युटी आहे, पोलिसाची नोकरी म्हटल्यावर पोस्टिंग आलं, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला जाणं आलं, सगळीकडची माणसं वेगवेगळे असतात जमदाडे. रडायचं कशाला, ऍडजस्ट करून काम करायचं. तुम्हाला तर मज्जाच येत असेल ना? जमदाडे नाहीये, कटकट गेली. तुला कसं कळलं? खरंच आहे, मला मज्जाच येते. नाही नाही मॅडम, ह्या मॅडम गेल्यापासून आपली चौकी कशी शांत असते. नाही असं असं करू गो, माझी स्टाईल आहे ती. आणि तिकडे टंटणीवर ही स्टाईल मारूच नको, काढून टाकतील. अँथनी आता कसं शांतपणे काम चाल. कोणी कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, ज्युनियर्सला कोणी टोकत नाही, डेली डायरी कम्प्लीट असते. मग आणि तुझ्या जागी जो आलाय ना, काय पोरगा आहे राव, नंदकुमार खैरे, सब इन्स्पेक्टर नंदकुमार खैरे, असा उंच. हे एवढाले बायसेप, म्हणजे गुन्हेगाराला घामच फुटला पाहिजे त्याकडे बघून. असा आहे डबा आणतो का तुमच्यासाठी? डबा नकोच आहे मला, डबा बायको देते. कळ का तो तू बक्षील बक्षील काय बघ आला. जैन जैन या सब इन्स्पेक्टर सीमा जमदाडे, टंटणी पोलीस स्टेशन. अँथनी पोलीस स्टेशन. मॅडम जैन आधी तुझ्या जागी होत्या या, पण काय ना आपलं एक बॉन्डिंग आहे बघ. हा तू आल्यापासून आपलं एक शेअरिंग आहे. असं शेअरिंग आमचं नव्हतं कधी. काय जमदाडे मॅडम, बरोबर ना? बोला काय काम सर? कागद कसलं रे? कॉल रेकॉर्ड. तुम्ही सांगितलेलं रजेवर जायच्या आधी. रजेवर जायच्या आधी काढायला सांगितलं होतं ना कॉल रेकॉर्ड. तुम्ही काढायला सांगितले, मी काढून ठेवले. व्हेरी गुड व्हेरी गुड. नंदू हरकत नाही, पण मग ह्याचा फोटो काढून पाठवायचा ना मला. तसं काही सांगितलं नव्हतं सर. व्हेरी गुड व्हेरी गुड, मला आवडते. पण आता काय याचा काय उपयोग नाही आपल्याला. आता याचं काय करू सर? घे आणि जाऊन बस तिकडे. हो सर. ह
हा बस आणि काम कर, आजची कामं संपव बरं. हो सर. व्हेरी गुड हा नंदू, व्हेरी गुड. तुला काय झालं दात काढायला? चांगला आहे नंदकुमार. चांगलाच आहे, किमान सांगितलेली कामं करतो. आणि तो कसाही असू दे, मी रडत बसत नाही, मी त्याला सांभाळून त्याच्या बरोबर काम करतो. समजाडे केसचं काय करू सांग. नमस्ते वाहिनी. नमस्ते साहेब. यांना कुठेतरी घेऊन गेले आता, डोक्यावर काळ कापड टाकलं होतं, मला त्यांना भेटू पण दिलं नाही. वाहिनी टेन्शन घ्यायचं काही काम नाही, बेल मिळणार. आणि मी जे सांगतोय ना शेम टू शेम तसंच होणार. अरे शारडा शाबनू मॅसेजचे ते सगळ्या माणसांची काळजी आपल्या फॅमिली माफिकच घेतात, तुमची पण काळजी घेणार. शारडा साहेबांनी सांगितलंय त्यांचं ध्यान आहे तुमच्याकडे, तर आता काळजी करायचं कामच नाही. बरं शाशू शाश्री कशी आहेत? मजा मा. हां दवा पाणी करा त्यांची. नमस्कार. तुझं म्हणणं बरोबर आहे जमदाडे, म्हणण्यात तथ्य आहे तुझ्या, पण यासाठी प्रूफ फॅक्ट सगळं काही लागणार. ऑलरेडी चौकशी सुरू केली. ठीक आहे मी आहेच. अजून एक प्रश्न होता, अनुजा अहवाल नाहीचा काय बोलणं झालंय? काहीच नाही. एवढी हुशार आहे ना जमदाडे, ती या सगळ्यातून सुटली. विषय असा आहे ना, श्वास साटम लटकला, रॉबिन गेली, फक्त फायद्याचं कंबरडं मोडलं, अनुजा हवालदार सुटली. ट्रान्सफर कुठे झाली माहिती का? वरळी. पण एक लक्षात ठेव, भूतकाळ कधीच आपली पाठ सोडत नाही जमदाडे. अनुजा हवालदारच्या पापाचा घडा भरणार जमदाडे, कारण गुन्ह्याला माफी नाही. सोडायचं नाही सर तिला, मगरच्या बायकोला वचन दिलंय आपण. दिवसातून 10 वेळा तरी मला आठवण येते मगरची. अनुजा हवालदारला स्वतः मी पकडणार. मुंबईतला आपला बिझनेस आता वाढलाय, ऑलमोस्ट तिप्पट झाला. आधी आपलं टार्गेट फक्त कॉलेज स्टुडंट एवढंच होत, आता आपण अजून पेनेट्रेट केलंय. मुंबईतल्या सोशलाइट्सच्या पार्ट्या, इथे पूर्वीपासून तसं ड्रग असायचंच, पण आता पार्ट्या करणारे, स्वतःला सोशलाइट समजणारे खूप वाढलेत. त्यामुळे आता आपण हे मार्केट कॅप्चर करणार आहोत. गुड, पण रिस्क. रिस्क आहे, रिस्क असतेच, पण आता या हायफाय लोकांमध्ये आपल्यासाठी काम करणारी माणसं पण असतील. डोंट वरी अबाउट दॅट. ओके, सप्लाय वाढवून मिळेल, तसंच कट सुद्धा वाढवला पाहिजे का? काय प्रॉब्लेम आहे? धंदा वाढला की जास्त माणसं कामाला लावावी लागतात, तेवढी जास्त त्यांची तोंडं वाढतात, आणि ती तोंडं बंद करायला जास्त पैसा द्यावा लागतो. आपल्याकडे माणसं पेरोलवर कामं करत नाहीत ना, कधी कधी अचानक वाढवावी लागतात.
जेवढा जास्त बिझनेस तेवढे कष्ट जास्त, आणि म्हणूनच कट सुद्धा जास्त हवा. प्रोटेक्शन कोणाचं? दुसरा मिळेल. 2,16,70,000 एवढी लोकसंख्या आहे या शहराची. प्रोटेक्ट करणारे बरेच जण, आपल्याला सुद्धा प्रोटेक्ट करणारं कोणी ना कोणीतरी सापडेल, पण यावेळी तो सुहास साटम सारखा नको. अशा माणसांची सद्दी संपली की ते आपल्यावरच बर्डन होतात. आपण सेल्फ सफिशियंट आहोत, आपल्याला कोणाचीही गरज नाही. आपल्या सिस्टीम्स फुल प्रूफ आहेत. आपणच सिस्टीम आहोत. रादर मीच सिस्टीम. किती? पाच ना? पाच नाही, सात पोरी होत्या. सात काय घाबरल्या होत्या माहिती? एवढ्या लहान लहान पोरी होत्या, आणि तो किडनॅपर तर तो माझ्या हातात आलेला. तेवढा तो तिकडचा तो कासिम तो येऊन धडकला, म्हणून तो किडनॅपर हातातून सुटला. आता माहितीये का, माझं मेडल फिक्स होत, पण पोरीनं सगळ्यांना वाचवलं. सातीच्या साती पोरी. हे सरांना चहा दे जा. झाली आपली कामं संपली दिवसभराची? देऊ राजीनामे, देऊ सगळ्यांचे, घरी पाठवू. आठवा नाही सगळ्यांची शाळा होणार, आठवा सगळे. चला सर, आपलेच आहेत सगळे. आपले नाही, आमचे. तुझं ते अंतरी पोलीस स्टेशन आपलं नाही. आमची शिस्त मोडायची नाही, मी क्लिअर कट सांगतोय. मला बोर होत सर तिथे. मला काही कामाच्या वेळी येऊ नको. बोर होतोय तर ऐन वेळी बसू. कशी मस्त ये मजेत आहे. ए पण तुम्ही घरी या ना. येतो ना. त्या तुला सांगायचंच राहिलं, काल ताई आली होती. ताई विद्या गोळे म्हणजे ताई नाही का? नाय आपण वर्ल्ड कप जिंकलो ना आता T20. ती म्हणाली की आता एक मॅच लावणार, टूर्नामेंट भरवणार म्हणाली. हे सांगायला आलेली. एक फार महत्वाचं गिफ्ट देऊन गेली. अमरावतीच्या जेल मधून सुटून मी डायरेक्ट मुंबईला का नाही आले याचं कारण सांगू का तुला? अरे कधी कधी कसं असतंय ना भोसले, आपण एका गोलात असतो बघ, त्याच्यातून आपल्याला काही बाहेरचं दिसत नाही. पण एकदा का आपण त्या गोलाच्या बाहेर आलो की मग नीट दिसतंय सगळं. काय दिसलं? खेळ बदलला भोसले. धंद्याची गणितं बदलली बघ सगळी, सिस्टीमच बदलली सगळी. पूर्वी कसं होतं भोसले, हॉटेल बार आपला रेड लाईट एरिया इथंच आपला माल सापडायचा ना. पण तर तसं नाही राहिलं. आता किती माणसं पकडले, किती धाडी घातल्या, किती कारवाया केल्या, पण काय झालं? आधी विकले जात होते ना ड्रग, त्याच्यापेक्षा जास्त विकले जात आहेत. लहान लहान पोरं नशेडी होत आहेत बघ, आणि ते सामान्य लोकांच्या घरी पार्ट्या असतात ना, त्याच्यात पण आता ड्रग घेतले जात आहेत. काहीतरी चुकतंय भोसले, काहीतरी चुकतंय. तो किलवर असेल नाही तर आणि कुणीतरी, पण तो जो आहे ना कुणी, तो सुंबडीत धंदा करतोय बघ. आणि तुला जे वाटलं ना तर मुंबईच्या माफियाला तू दणका दिलास म्हणून, अरे त्यांच्यासाठी ते साधे गुडगुले पण नाही आहे. विषय असा आहे ताई की हा ड्रग नावाचा हा जो काही राक्षस आहे हा दिवसेंदिवस मोठा होत चाललाय. माझा मुद्दा हा आहे, या राक्षसाला खाऊ कोण घालतंय? अरे सगळे सगळे भोसले पैशासाठी हापापलेले आहेत ना, ते सगळे या राक्षसाला पोचत आहेत. आता त्यांनी डिस्ट्रीब्युशनची नवीन सिस्टीम शोधून काढली. आपल्या समोर आहे पण आपल्याला कळत नाहीये बघ काय. मी फक्त सांगायला आले भोसले, तू घाबरू नको पण गाफील पण राहू नको. काय सिस्टीम आहे ते मला कळली की कळवतो तुला लगेच. भोसले मुंबईच्या आभाळात ड्रग्सचा काळा ढग कायमचा येऊन बसलाय बघ. कोणत्याही क्षणी तो ढग फुटल आणि अख्खी मुंबई त्या पुरात वाहून जाईल बघ. लक्ष असू दे. सिस्टीम कसली सिस्टीम? आता विषय असा आहे ताई, येते आपल्याला माहितीये, ती योग्य वेळ आल्यानंतर योग्य गोष्टी सांगते, आहे की नाही? ए जमदाडे तू उगा टाइमपास नको करू, मला खूप काम आहे. तुझ्या पोलीस स्टेशनला जात. सर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दे. कुठल्या प्रश्नाचं उत्तर? भुलाबाई रोडला जो काल ऍक्सिडेंट झालाय ती केस डाऊटफुल वाटते. काय करू आता? सिंपल आहे जमदाडे, सारडांसारखी श्रीमंत फॅमिली ज्यांची महागडी गाडी, आता ही गाडी जर ड्रायव्हर चालवत नाहीये तर दुसरा कोण माणूस आहे जो ही महागडी गाडी चालवू शकतो?
फॅमिली मेंबर. संपला विषय, चौकशी करा. चौकशी केली ऑलरेडी. टिपिकल श्रीमंत फॅमिली. आता नरहरी सारडांना तर तुम्ही ओळखता, त्यांचे एक काका आहेत, त्यांचा फोटो मिळाला नाही. ह्या त्यांच्या मिसेस. त्यांना तीन मुलं आहेत. हा मोठा मुलगा गौरव सारडा, हा मधला मुलगा अमित सारडा, आणि हा धाकटा विक्रम सारडा. याला विकी म्हणतात.